एक मिनट एक मिनट, एक कार्डिओ कोटी असणार आहे त्याच्यामध्ये आणि लिथोट्रिप्स युनिट असणार आहे. लिथोट्रिप्स युनिट म्हणजे जे आपण किडनी स्टोन वगैरे फोडतो त्याचं असणार आहे. प्लस आपण आय सी यूमध्ये 3 असणार आहे, म्हणजे मेन आय सी यू 10 बेडचं, त्याच्यात एम आय सी यू म्हणजे मेडिकल आय सी यू 5 बेड आणि सर्जिकल आय सी यू 5 बेड असणार आहे. म्हणून बाहेरचे पेशंट येणार त्यांना स्टेप डाऊन युनिट, कॅज्युअल्टी असणार, मायनर ओटी, मेल वॉर्ड फिमेल वॉर्डला 30-30 बेड असणार. पूर्ण कॉपी राहू गौरीपाडा येथे आपला एक हॉस्पिटलचा रिझर्वेशन होता जो अकॉमोडेशन रिझर्वेशनमध्ये आपला डेव्हलप करून मिळालेला आहे. त्या ठिकाणी आपण PPP मोडवर एक हॉस्पिटल तयार करण्याचं नियोजन करतो आहे. त्यासाठी कन्सल्टंट नेमलेला आहे आणि लवकरच त्याचा टेंडर फायनल टेंडर आपण काढणार आहोत. या अंतर्गत आपलं एक असा मानस आहे की जे MPJY आजार आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्कीमचे जे आजार आहेत त्यासाठी पात्र लाभार्थी आयुष्मान भारत अंतर्गत जे झालेले आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या आजारांसाठी तिथे इलाज घेता येईल. त्यासोबतच इतर जे काही आजार असतात जे MPJY अंतर्गत कवर्ड नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अफोर्डेबल रेट्समध्ये त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटणार. आणि प्रामुख्याने हे आपण PPP मोडवर करतो आहे तर त्यामुळे महापालिकेकडनं ते बिल्डिंग आपण देणार आणि तिकडची जी व्यवस्था आहे ते कन्सर्न्ड जो पार्टिसिपेंट असणार आहे त्यांचं कडनं उभी केली जाणार. आता आपला टेंडर केल्यावर एक 1.5 ते 2 महिने जवळपास फायनलायझेशनला लागतात.
त्यानंतर जो वेंडर येईल त्याला एक 6-1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हा सर्व गोष्टी परिपूर्ण करून हॉस्पिटल चालवायचं नियोजन करून देणार आहोत. म्हणजेच माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या हे केलं होतं की कल्याणकरांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल त्या पद्धतीने 5 वर्ष सर्वच लोक पाठपुरावा करत होते. त्याच्यात महापालिकेच्या सर्व लोक आयुक्तापासून बाधित हे असतील आमचे लोक असतील आणि मी स्वतः आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देण्यात येईल आणि त्यानुसार आत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त माननीय राखेन मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं ज्या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे. 16,000 चौरस फूट ही जागा आहे. मला वाटतं 100 बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे कॅथलॅब वगैरे सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकरांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल.